हेलो चेक, हेलो 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 चेक हेलो थैंक यू वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मी कुरु देव सर्व कार्य तू सर्वदा चौदा विद्या आणि 64 कलेंचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा जे आमच्यातून आज निघून गेले स्वर्गीय शिवाजीदास शेला राकेश मात्रे आणि आमचे दोन बंधुराज ईश्वर पाटील सुरेश पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। तो पहिला सामना आपण पाहतोय कालच्या दिवसात मेगा फायनल मध्ये प्रवेश केला जनमन क्रिकेट संघ निळजे। काय गोलंदाजी केली, काय खेळ केला या संघाने, सांघिक खेळ केला आणि त्या बळावर ते फायनल मध्ये पोहोचलेत। तर आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस, फायनलचा दिवस, दिवा विपक्ष आपण सामना पाहतोय। स्वर्गीय नवनाथ संत इलेव्हन घारिवली संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। चला दिवा संघाचे फलंदाज लगेच मैदानात जायचे, दोन पंच SP आणि आपण निरंजन सावंतला देखील पाहू शकता मॅन फ्रॉम कल्याण। आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। भूषण पाटील, दातेवली, पंकज माळी, परेश, निलेश त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय। DJ आपण पाहू शकता, राज DJ आमच्या सोबतीला आहेत। सोपान पाटीलचं देखील नुकतंच आगमन झालंय। तर सर्वांनी उभं राहायचं आहे। आपण पहिल्या जर या आज आपल्यातून निघून गेलेत नवनाथ संते यांना देखील आपण श्रद्धांजली वाहणार आहोत। एक साथ सावधान हो गे, सावधान। ओम शांती शांती शांती। आपल्यातून आज निघून गेले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही स्वचरणी प्रार्थना। आणि नवनाथच आपल्यात नाहीये, त्याच्याच नावाने हा संघ नितीने परफॉर्मन्स करतोय। तर चला घरी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या हरेश, आणि दिवा संघ लगेच सलामीची जोडी पाठवा। तर समर्जन कक्षामध्ये सोपान पाटीलचं देखील नुकतंच आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो शाब्दिक सुनांनी। तर या त्यांचं देखील या मंडळाला भरपूर सहकार्य, विशाल ते मिथुन पाटीलतर्फे या दिवा संघाला बेस्ट ऑफ लक। बघा तुम्ही शुभेच्छा द्याल, आम्ही फक्त एकदाच तुमचं नाव घेऊ। खरं का नितीन सातत्याने सांभाळलं, आपण बघितलं तर आमच्या शुभेच्छा द्या, आमच्या शुभेच्छा द्या, आम्ही देणार नाही, एकदाच देऊ तुम्ही। अन्यथा मॅच बघायला या इथे, नाही तर यूट्यूबवर बघा। तर सलामीची जोडी आपण पाहू शकता, सुमित आणि भूषण ही जोडी मैदानात। लगेच त्यानंतर सामना असणारे रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई विपक्ष माताडी, दोन्ही संघ जर आले असतील तर आपण आयोजकाशी संपर्क साधा। तर चला दोन सलामीचे फलंदाज आपण पाहू शकता दिवा संघाचे। स्वर्गीय आपण नवनाथ संत इलेव्हन घारी संघ टॉस जिंकला, पाहिजे सकाळच्या सत्रामध्ये आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। जितून टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत आपण हरेशला पाहू शकता। भरपूर नवीन नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळतात। तर गोलंदाजी मार्गावर रोशन येतोय, सायकेला सुमित एक आक्रमक शैलीदार असा फलंदाज ओळख आहे दिवा संघाचे। सुमित भोईर, सुमित भोईर आणि भूषण चौथीला आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत, आपण पाहू शकता स्ट्रायकरचे पंच SP सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप, तर निरंजन सावंत मॅन फ्रॉम कल्याण। एस गेम प्ले 9:50 आणि 20 सेकंद टाय होऊन जाते जरा पहिल्या चेंडूसाठी। रोशन गोलंदाजी मार्कवर, साकेला सुमित पहिला चेंडू अडव्या बॅटने चेंडू जातोय कार्पेटच्या मध्ये रिझनमध्ये, क्षेत्र डीप मध्ये आला, या वेळेला चेंडूला फीड करतोय, थोडंसं फंबलिंग झालंय, दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, तिसरी देखील धाव झाली असते नितीन, मानस नव्हतं या वेळेला। दोन्ही अकाउंट ओपन केलं जातं, सुमित आणि सुमितचं आणि दिवा संघाचं धावसंख्या धाव फलक 2। सुमित एक असा फलंदाज, एक आक्रमक शैलीदार फलंदाज, आत्ताच दिवा प्रीमियर लीगमध्ये आपण त्यांची फलंदाजी पाहिली होती। रोशन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द किने मारा करतो आमच्या समालोचक कक्षा एंडकडून, स्ट्रायकरला सुमित भोईरला आपण पाहू शकता। चेंडू फुल टॉस आहे या वेळेला, क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला, चूक होणार नाही, बिग विकेट
सुमित भोईर बैक टू पवेलियन। अनिकेत पाटील एक अतिशय गुणवान खेळाडू, गुणवत्ता ठासून ठासून भरले बिग विकेट। सुमित बाद झाला, आता दोन फलंदाजांना पार्टनरशिप करावी लागणार आहे, भागीदारी करावी लागणार आहे। स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता, या वेळेला अनिकेत येतोय नो स्ट्राइकला। भूषणला आपण पाहू शकता, रोशनला एक सफलता मिळाली, खूप चांगला झेल पकडला मिडॉनला। इष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण हरीश पाटीलला पाहू शकता, ऑन साइडला शॉट फाईन लेगला, क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, शॉट लेगला मिडॉन। एक क्षेत्रक्षण आपण लॉंगनला पाहू शकता, ऑफ साइडला शॉट थर्डमॅन पॉईंट कवर एक्स्ट्रा कवर आणि लॉंग ऑफला डीपमध्ये आपण चेंडू। यावेळेला दिशेवरती नियंत्रण नव्हता, फलंदाज बाद होतं यावेळेला आणि पंच नोची खूण करत आहेत। सांघिक यश मिळालंय, रीती नो चेंडू होता, कारण का तो फ्रीड असणार होता, पण यावेळेला आपण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि भूषण इथे मात्र बाद होतो धावबाच्या स्वरूपात। दोन गडी बाद, धावसंख्या धाव फरक आपण पाहू शकता, तीन धावा आणि येणारा चेंडू फ्रीड असणारी।
नवीन फलंदाज येतो विकी. नितीन अनिकेत नाराज आहे स्वतःवरती, कारण ज्या चेंडू ती चौकार यायचं त्या चेंडूवरती तो झेलबाद झाला. कारण शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्र थोडासा डीप मध्ये होता नितीन, याला भरपूर डीप होता. तर गोलंदाजी मार्कवर येतोय एक वेगवान गोलंदाज हरीश पाटील येतोय. ऋषिकेश करसन पाटील, करसन पाटील यांचे सुपुत्र, खूप चांगला झेल पकडलाय. बघा नितीन हाईटचा पुरेपूर फायदा झाला यावेळेला. हरीश पायचा तर कशाप्रकारे गोलंदाजी करतो, कारण नितीन घारिवली संघ म्हटला तर भरपूर असे उंच पुरे खेळाडू, हरेश, गिरीश, संतोष, संतोष देखील आपण व्हिजिट देऊन गेल्यात, भेट देऊन गेल्यात. हरेश येतो आता गोलंदाजी मार्कवर पिटू मध्ये, 330 बाहेर. आता इथून चांगली फलंदाजी करावी लागणार दीपराजला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग डीप मध्ये, 100 शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग थोडासा डीप मध्ये आहे. एक मिड विकेटला, 100 आपण लॉंग ऑनला पाहू शकता. ऑफ साईडला 100 थर्डमॅन पॉईंट, एक कव्हर मिड ऑफ आणि एक कव्हर पॉईंट 30 सर्कलच्या बाहेर. हरीश हा चेंडू लॉफ केला, यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक येतो यावेळेला, चूक होत नाहीये. फलंदाज बाद, बिग विकेट, दीपराज बॅक टू पॅवेलियन. प्रज्वलने बघा किती चांगला झेल पकडलाय, कौतुक करेल प्रज्वलचं. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि चेंडूला मात्र आपल्या हातात विसावून घेतो यावेळेला. स्ट्राईक केलं फलंदाज जयेशला, आपण आपण पाहू शकतो विकी नोस्टॅकला जयेश. चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, बॅकची खडा घेऊन चेंडू जातो यावेळेला कव्हर शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धाव इथे कंप्लीट केली जाते, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकतो 9 धावा. विकी स्ट्राईक इनला फलंदाज आपण पाहू शकतो. जयेश हरेश चांगली गोलंदाजी करतोय. 4 गडी बाद 9, कालच्या पहिल्या सामन्यात देखील अशीच परिस्थिती झाली होती हेडूने सांगायची. हा चेंडू खूप चांगला होता, बॉल बॅक टू ड्राईव्ह, यावेळेला मिड ऑफला बीट करून चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून सीमा पार, दणदणीत चौकार. या फटक्याने नक्कीच विश्वास प्राप्त होणार आहे तो संख्या 13. कालच्या पहिल्या सामन्यात आपण 19 धावा पाहिले, तर फक्त 19 धावा. आज पाहिजे दिवस संघ किती धावांचं लक्ष ठेवतोय. हरीश राईट आर्म ओव्हर तिकडे मारतोय. हा चेंडू यावेळेला अनव्या बॅटने खेळायचा, व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू तो कार्पेटच्या मध्ये वडीच लागला, क्षेत्ररक्षक येतो डीपमधनं. 2 धावा पूर्ण केल्या जातात. प्रज्वल चांगली फेकी दाखवतो यावेळेला. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता. 15 धावा दिवस संघ प्रथम फलंदाजी करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना आहे, आपण बघितले तर दिवा विपक्ष स्वर्गीय 9-11 घारिवलीमध्ये, तर त्यानंतर सामना असणारे रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई आणि माताडी संघ. जर आपण आला असाल तर आयोजकांशी संपर्क साधा. हरीश राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू गुडल्या स्पॉटवर टेक अप झालाय, सुरेख गोलंदाजी, हाईटचा पूर्णपणे फायदा करतोय आणि खेळपट्टीचा देखील खूप चांगल्या प्रकारे फायदा उचलतो यावेळेला. हरीश एक उंच पुरा खेळाडू आहे, जास्त करून शोल्डरचा वापर केला जातो. एक ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये देखील हरेशने चांगली गोलंदाजी केली होती. एक अष्टपैलू खेळाडू आहे, आजही त्यांच्या नावावर जो विक्रम आहे तो अबाध आहे. चेंडू फुल टॉस आहे, ऑन साईडला फ्लिक केला, बॉटमॅनचा सुरेख वापर केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमापार, दणदणीत चौकार. पहिल्या षटकात नितीन 8 धावा 2 गडी बाद झाले दुसरे रोशनने, तर हरेशाला हरेशने 11 धावून 1 गडी बाद केले. नितीन आपल्या डाव्या बाजूला आपण पाहू शकता 2 साई भक्त, सोपान पाटील आणि आपण बोलले तर विशाल मडवी, हे देखील साई भक्त आहेत. 19 धावा
दोन षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले. तब्बल जर विचार केला तर चार गडी बाद तर कॅप्टन येतो यावेळेला जितू पाडील पचक कशाप्रकारे गोलंदाजी करतो. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो यावेळेला विकी चांगली भागीदारी करावी लागणार आहे. दोन फलंदाज आतापर्यंत केली आहे भागीदारी, एक छोटी पण उपयुक्त भागीदारी करतायत. जितू आमच्या समाज कक्षांकडून स्ट्राईकला विकी हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू हवेत होता यावेळेला मिडॉनला क्षेत्रक्षण नाही डीप पंधरा क्षेत्रक्षण येतो. एकच धाव मिळे चांगलं क्षेत्रक्षण होतंय. एकने धावसंख्या वाढते धावसंख्या दहा फलका वीस धावा. नितीन काल एकोणीस धावा होत्या आज वीस धावा झाल्यात. आता त्या धावा कालच्या पार केल्यात पहिल्या मॅचच्या दिवा संघाने. स्ट्राईकला जयेश चांगली फलंदाजी करतोय. जितू राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. खोलवर जाप्याचा चेंडू फ्रंट फुटवर आले होते. कार्पेट ड्राईव्ह दाखवत होता चेंडू आणि बॅटचा का संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी जितूच्या माध्यमातून. कॅप्टन आहे आपली जबाबदारी ओळखतोय. बघा बेतोडे गावचे जर कोणी मान्यवर किंवा ज्येष्ठ नागरिक आले असतात या मातडी. हा चेंडू इन साइड आउटचा एक देखणार नजराणा आपण क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होणार नाही. फलंदाज बाद हितेशने सुरेख झेल घेतलाय. थँक यू डीजे. तर मोहन तांडेला बेतोडे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपल्या देखील सर्ष स्वागत आहे. रोशन भगत देतो आता पाच गडी बाद वीस. नितीन काल देखील सकाळच्या सत्रामध्ये अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्याचा विचार केला तर निर्जित संघाने खूप चांगली गोलंदाजी केली होती. रोशन भगत देतोय. विकी आणि रोशनला आता चांगली भागीदारी करावी लागणार आहे. स्ट्राईकला विकी नो स्ट्राईकला रोशन. जितू खूप चांगला फटका यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. चूक होत नाहीये. फलंदाज बाद विकी बॅक टू पवेलियन. जितूला मिळणारी दुसरी सफलता. थँक यू डीजे. तर याच दरम्यान मोहन तांडेलचं देखील आगमन होतंय. मोहन तांडेल बेतोडे स्वागत आहे दादा आपलं देखील. कालच्या दिवसात देखील नितीन आपण पाहिलं दोन गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आले पण हॅट्रिक पूर्ण झाली नव्हती. देवेंद्र पाटील देखील येत आहेत अंडर ट्वेंटीचे खेळाडू. तर जितू पाहिजे या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवतो का जितू. तो रोशन फुलटॉस आहे यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. चेंडू जातोय मिड विकेटला कार्पेटच्या माध्यमातून. रेश येतोय एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. खूप चांगली फेक आहे. एकने धावसंख्या वाढते धावसंख्या दहा फलकर ते आपण पाहू शकतात. दिवा संघाची एकवीस धावा. विचार जर केला विकेटचा तर नितीन काय आम्हाला सांगतात की विकेट गेल्या तब्बल सहा गडी बाद झालेत. तीन कळण आमचे एक चांगले समालोचक तेवढे चांगले गुणलेखक देखील एक महत्वाची भूमिका बजावत आहेत. साकेला फलंदाज दीपक डावखुरा फलंदाज आक्रमक फलंदाजी करावी लागणार. सुमित बाद झाला आणि नंतर मात्र या संघाला मात्र संघर्ष करावा लागलाय. सुमित प्रमुख फलंदाज आहे. त्यानंतर भूषण देखील धावबाद झाला. अनिकेत एक चांगला चेंडू नव्हता त्या खराब चेंडूवरती बाद झाला. मी तर म्हणेल विपक्षांना तुम्ही विकेट बहाल केले आहेत. पंच खूण करतायत खेळाडूला. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला आपण बॅकवर्ड स्कोअरला एक मिड विकेट वडीश लॉंग ऑन लॉंग ऑन. रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई विपक्ष माताडीमध्ये. यानंतर सामना असणार दोन्ही संघाच्या कॅप्टन यायचं टॉससाठी. जितू तो दीपक फुल टॉस आहे ऑन साईडला. टायमिंग बघा किती सुरेख आहे. चेंडू जातो याला मिड विकेट सीमार जवान षटकार.
अवसंख्या 27 धावा, पहिल्या षटकात धावाले 8, 2 गडी बाद झाले, आपण तर यश मिळालं. त्यानंतर हरेशला, हरेशने 11 धावा दिल्या, 1 गडी बाद केलं. जितू आला, जितूने 8 धावा दिल्या, 1 गडी बाद केला, म्हणजे 2 गडी बाद केले. त्यानंतर आपण बघितलं तर आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय दुसऱ्या स्पेलमध्ये. हरेश पाटील येतोय, ज्याने 11 धावा दिल्या आहेत. 3 षटकाच्या समाप्ती तर 27 धावा, विचार जर केला तर 9 सरासरी धावा कुठल्या आहेत आतापर्यंत. नवीन नवीन चेहरे बघायला मिळतात नितीन, आणि गरजेचं देखील आहे, कारण की प्रत्येक गावात आता अंडर 20 संघ तयार झाला, त्यामुळे नवीन नवीन खेळाडू संघामध्ये येतात. हरेश पाटील एक अनुभवी असा खेळाडू, स्ट्रायकिंगला फलंदाज रोशन भगतला आपण पाहू शकता. 9 दीपक, त्या 12 चेंडूमध्ये नितीन कमीत कमी 20 ते 25 धावा कराव्या लागणार आहे, 50+ धावा करायच्या असतील तर. हरीश आमच्या समाज कक्षा इनकडून स्ट्राईक, रोशन चेंडू यावेळेला ऑन द टोस खेळायचा होता, पंच वाईट ची खूण करतायत. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता. 30 धावा बघा, हरीश लगेच गोलंदाजी मार्कवर, त्यामध्ये पंचांनी वाईट चेंडू दिलाय, त्यामुळे पंचांकडे पाहत देखील नाहीयेत. तर चांगल्या खेळाडूची हीच तर एक निशाणी असते नितीन, बघा त्यांना माहिती आहे पंचांचा डिसिजन, फायनल डिसिजन. आज चेंडू ऑन साइडला, सुरेक टायमिंग, चेंडू जातो याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग रिजन मधून सीमा पार, चौकार. चांगला वापसी बघायला मिळत आहे, चौकार गेल्यानंतर बघितलं तर सुर्रे कम बॅक केलंय. रोशनची बातचीत करतो यावेळेला दीपक, एक्झॅक्टली तुला कशाप्रकारे फलंदाजी करायची आहे, ऑप्शन येऊन तुला ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह खेळायचं आहे. हरेश राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय, एक वेगवान गोलंदाज सरसावले आहेत, पदधालीचा वापर करतोय, कार्पेट ड्राईव्ह, चेंडू तो लॉंग ऑफला, एक धाव कम्प्लीट केली आहे, थोडंसं फंबलिंग झालंय, 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता यावेळेला, 36 धावा. मनोज खंडागाई साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. प्रमोद मडवी साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. काल पंचांच्या भूमिकेत देखील आपण त्यांना पाहिलं. हरेश तो रोशन, हा चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करतोय, सुरेक टायमिंग, शॉर्ट अँड वाईड चेंडूला पॉलिशमेंट करतोय यावेळेला, चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय, सायकिनला रोशन भगत चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करत होता, क्षेत्ररक्षण डीप मध्ये होता, शॉट टाडमॅनला फलंदाज बाद, हरेशला मिळणारी अजून एक सफलता या षटकामध्ये. खरं पहिल्या षटकात आपण पहिल्या स्पेलमध्ये आला, एक विकेट मिळाला, आता दुसऱ्या स्पेलमध्ये आला, विकेट मिळालं. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता. दिवा संघ प्रथम फलंदाजी करणार, 40 धावा झाल्यात, गडी बाद झाले तब्बल विचार केला तर 7 गडी बाद. थँक्यू डीजे. तर मधुकर पाटील बेतवडे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. बघा घारिवलीचे जर कोणी मान्यवर किंवा ज्येष्ठ नागरिक आले असतील, किंवा देवळगावचे कोणी मान्यवर किंवा आपण ज्येष्ठ नागरिक आले असतील, त्या व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं. अखिश पाटील येतो आता,
नवव्या क्रमांका उंचपरा खेळाडू दिवा प्रीमियर लीग मध्ये चांगली फलंदाजी केली होती, आता तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणार. नितिन सात चेंडू मध्ये 10 ते 12 धावा, रोशनने 13 धावांचं योगदान दिलंय आणि हरेशने या षटकाचा विचार केला तर 13 धावा देऊन एक गडी बाद केला. म्हणजे विचार जर केला हरेशचा तर हरेशने 24 धावा देऊन दोन फलंदाजांना बाद केले दोन षटकामध्ये. तर पहिला अंतिम षटक आता कोण घेऊन येतोय ज्या वेळेला आपण पाहू शकता स्वर्गीय नवनाथ संत 11 घारिवली संघ, त्याला रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई विपक्ष माताडी संघ आपल्याला रिपोर्टिंग करायचे टॉससाठी यायचे लगेच, कारण का अंतिम आपण आता षटक प्रगतीपथावर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. हितेश भोईर जर आला असाल तर या माताडी संघाचे कोणी संघनायक किंवा खेळाडू आले असेल तर या आपण रिपोर्टिंग करा. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला हितेश पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि दीपकला आता आक्रमक फलंदाजी करावी लागेल. हितेश पाडील ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, शॉर्ट थर्डमॅनला रोशनला आपण पाहू शकता. दीपकने आपण बघितलं एका चेंडूमध्ये 6 धावा केल्यात, षटकार मारलाय बॅकवर्ड स्कोअरला एक मिड विकेट वडीश लॉंग ऑन लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन पॉइंट डी पॉइंटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, लॉंग आपला मंगेशला आपण पाहू शकता. हा चेंडू बॅटने कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला, चेंडू येतो मिड विकेटला एक धाव पूर्ण केली, पाच दुसरी धाव होते का, थोडंसं फंबलिंग झालंय, दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या 10 फलक आहेत आपण पाहू शकता 42. प्रसादकडनं थोडेसे मिसफील्ड झाले. नितीन क्रिकेटमध्ये हेच तर आहे ना, तो मी मिसफील्ड केला तर विपक्ष संघाचे फलंदाज त्याचा फायदा उचलतील. अकेश आणि आपण येतो दीपकी जोडी दोन धावा पूर्ण करते, 42 धावा झाल्यात, 5 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. हितेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं अंतिम षटक फ्लोगवरचं षटक हाणामारीचं षटक. जे प्रेक्षक आता आम्हाला युट्यूबवर जॉईन झाले त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. हितेश फुल टॉस आहे, लॉफ केला यावेळेला पंचांचा, दोन धावा पूर्ण केले आहेत. परेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. नितीन हा असं वाटला चौकार षट जाईल पण चेंडू पडल्यानंतर तिथेच थांबलाय, हेच तर वैशिष्ट्य या मैदानाचं. काही आउटफील्ड काही ठिकाणी असं काही तिथून चेंडू जात नाही, तसं काही 46 अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. हितेश गोलंदाजी मार्कवर 5 षटकात पुढचा चेंडू राईट आर्म ओवरकडे मारकतोय. हा चेंडू लॉफ केलाय, खूप उंच गेलाय चेंडू, पायचं क्षेत्ररक्षक जात आहेत का तिथपर्यंत, चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. दोन धावा कंप्लीट केले आहेत, तस संख्या 10 फलकार्ते आपण पाहू शकता या वेळेला 46. नितीन दीपक प्रयत्न करतोय, यश लाभत नाहीये त्याला मोठे फटके मारण्यासाठी. तर चंद्रकांत भगत दिवा साहेबांना विनंती करतोय या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. हितेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला दीपक मोठा फटका शोध, हा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला फेकून देतो या वेळेला फ्लाइट षटकार. प्लस जरा टाय म्हणजे काय दीपक फलंदाजी करतोय, संघर्ष फल कसा असावा तर दीपक सारखा असावा, काय फलंदाजी केली नितीन असं वाटलं होतं की एक वेळेला 30 ते 35 धावा देखील होणार नाही. 5 चेंडू 18 धावा टाळ्या झाल्यात पाहिजे दीपकसाठी, अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी, देखणी फलंदाजी, लावण्य सुंदर फलंदाजी करतोय दीपक, आपल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. डावखुरे फलंदाजी फलंदाजी पाहणे म्हणजे पर्वणी असते, सोपान पाटील देखील फलंदाजी आनंद घेतात, ते देखील एक डावखुरे फलंदाज आहेत. हितेश गोलंदाजी मार्क शकला दीपक फुल टॉस, यावेळेला व्यवस्थित चेंडू मिडल झाला नव्हता पण टायमिंग बेमिस आले, चेंडू जातो सीमारच्या पार, पंचांचा इशारा देतो हा नो चेंडू आहे, एकूण 7 धावा मिळणार आहेत. फ्री डे फ्रीटचा चेंडू आता पाहिजे दीपक कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हितेश दीपक हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला पुल केला, एक धाव कंप्लीट केली आहे, पाहिजे दुसरी धाव होते का, आकेश सांगितलं मी धावतोय तू देखील धावायचं आहे आणि दोन धावा पूर्ण केल्या आहेत. धाव संख्या 10 फलकार्ते आपण पाहू शकता या वेळेला 61 धावा आपण पाहू शकता, अजून एक चेंडू बाकी आहे. दीपक काय खेळलाय, काय फलंदाजी केली, धैर्याने नेटाने जिद्दीने फलंदाजी केली आहे.
बघा सामना बरोबर झाला अनिकेत तर पहिला विकेटचा विचार केल्यानंतर टॉसचा विचार केला जाणार आहे. हितेश अंतिम चेंडू फुल टॉस यावेला सुरेख फटका यावेला पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेला वन बाउंड चेंडू सीमा पार दे दनादन चौकार. तर दीपकने आपल्या संघासाठी धावा कुठल्यात बघितलं तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात नितीन कळण दीपकने धावा कुठल्यात 30 धावांचं योगदान दिलं टाळ्या जरूर झाल्या पाहिजे दीपकसाठी काय फलंदाजी केली 65 धावा धाव फल करते 65 धावांचं लक्ष्य 65 झाल्या 66 धावांचं लक्ष्य पाहिजे तर एक मोठं आव्हान असणार यावेला स्वर्गीय नवनाथ संत 11 घारी संघासमोर त्यासाठी फलंदाजी करावी लागणार आहे. जितूला फलंदाजी हरेशला फलंदाजी करावी लागणार आहे मंगेशला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. चला देसाई संघाय संघनायक माताडी संघाय संघनायक टॉससाठी या बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. नितीन सांगतात आम्हाला गडी बाद झाल्या तब्बल 7 गडी बाद 66 धावांचं लक्ष तर पुन्हा एकदा विनंती करतोय स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई आणि माताडी संघ संघाने एक अंतिम कॉल असणार आहे आपल्याला बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं. नितीन आपण पहिल्या षटकापासून सूचना करतोय अन्यथा तुम्हाला पॅरालाइज केलं जाईल. सामना जेव्हा सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या दाडी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं मुजरा व गणरायाला वंदन करून स्वर्गीय राकेश मात्रे व स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांना स्मरण करून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. जयवन्मान क्रिकेट संघ दातिवली आयोजित दातिवली चषक 2021 पहिल्या सत्रामुळे थोडासा अडचणी जरूर होता दिवास संघ मात्र दीपक उर्फ काका खूप चांगला खेळ त्याने केला आणि तब्बल 30 धावांची उपयुक्त खेळी साकारली. लक्ष आपण पाहिलं तर पहिल्या कालच्या दिवसात आपण पाहिलं तर 19 धावांमध्ये रोखलं होतं टीम एडुटने संघाला. मात्र बरोबर आज पहिल्या मॅचमध्ये 65 धावा झाल्या आहेत. दुसरी मॅच तुम्ही पाहू शकाल रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई विरुद्ध माटाडी. देसाई संघ संघाने किती आलेले आहेत चला माटाडी संघाचे संघनायक टॉस साठी यायचे जय बागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाचे संघनायक किती आलेत चला माटाडी संघ या तेरा पूर्णांक 2 च्या सरासरीने आता धावा करायचे आहेत. हरेश पाटील एक चांगली इनिंग साकारावी लागेल आणि स्ट्राईक एंडला जितू पाटील आहेत. कोणत्याही धावा तुम्हाला भिजायची गॅरंटी देऊ शकत नाहीये. काल 7 धावांचा पाठलाग खाडी संघाने केला होता सेकंड राऊंड मध्ये. 69 धावांचं लक्ष जितू निलेश 11 नांदिवली संघाने केला होता. त्यामुळे कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. माटाडी संघाचे संघनायक सुद्धा आलेले आहेत. 5 षटकांची मॅच असेल. मोहन तांडे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभसे टॉस करायचे
आमचे मान्यवर बेतोडे गावचे प्रशांत तांडेल प्रवीण तांडेल यांचे बाबा पुढची मॅच असेल माटाडी विरुद्ध जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई अशी मॅच असेल पुढची. पहिला चेंडू हवेत आहे मात्र सुमित थोडेसे उशीर येत आहेत शॉट बॅकवर्ड पॉइंटला होते. आकाश वारेकर आहेत इशरांच्या मागे रोशनला तुम्ही पाहतात मास्टर माइंड खेळाडू सिंगलने खातं उघडलं होतं कारण लक्ष तुम्ही पाहिलं तर 66 धावांचे संघ जरूर अडचणीत होता मात्र टीमचा डाव नक्कीच सावरला तो म्हणजे दीपक या खेळाडूने तब्बल 30 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली. माटाडी संघ टॉस विने रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय पहिल्या चेंडूवरती मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारे तिथे संपर्क होत नाहीये कारण विकेट टॉसला या स्पर्धेत खूप महत्व आहे. पहिल्या सतत 7 गडी बाद झालेत. लेजंड क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे यांचं आगमन झालं त्यांना विनंती या काका व्यासपीठावरती आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. 40+ फिमेल सुद्धा त्यांची उपस्थिती लावली होती. एवा कॅससाठी सुद्धा आज पारितोषिक आहे आणि हरेश पाटीलच्या बॅटमधून पहिला धमाका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. स्वर्गीय दुलूम विनायक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण भास्कर म्हात्रे यासकडून प्रत्येक झेलला 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल प्रेक्षकांसाठी. पहिला चेंडू आपण पाहिलं तर सिंगल आली त्यानंतर डॉट आणि त्यानंतर षटकार आलाय. लक्ष 66 धावांचं आहे. घारवली संघ 96 धावा सुद्धा त्यांनी चेस केल्या आहेत राष्ट्रवादी चषकमध्ये. इथे एज लागते फलंदाज हरेश शिखे इथे समाप्त बिग विकेट मोठा धक्का स्वर्गीय 99-11 घारवली संघाला. षटकार जरूर आला होता बाळू पाटील मात्र आकाश वारेकर खूप मोरलेला गोलंदाज आहे भरपूर अनुभव आहे त्याच्याकडे खुल्या गटाचा सुद्धा तो भरपूर स्पर्धा खेळत असतो. त्याने हरेशला इथे बाद गेला आणि तिसऱ्या क्रमावरती फलंदाज ऋतिकेश पाटील येत आहेत. जितू पाटील आणि ऋतिकेश पाटील एक चांगली इनिंग खेळावी लागेल कारण लक्ष जरूर 66 धावांचे मात्र अशक्य नाहीये. या धावांचा पाठलाग करू शकतो घारुली संघ मात्र चांगला खेळ करावा लागेल. माटाडी बेतवडे आगासन दातिवली कोणी मान्यवर असेल त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती दिवाचे कोणी मान्यवर असेल त्यांना विनंती आहे. घारेलीचे कोणी मान्यवर आले असतील त्यांनाही विनंती आहे. देसेगावचे आपण पाहिलं तर सुखदेवकाका म्हात्रे यांनाही विनंती आहे आपण या व्यासपीठावरती. तर घारेलीचे हरेश पाटील यांचे काका सुद्धा इथे आलेत त्यांना विनंती या आपण. संजय म्हात्रे यांचं आगमन झालंय बाळू पाटील एक चांगले समालोचक सुद्धा तेवढे चांगले क्रिकेटर 40+ इथे फटका चांगला आहे मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि आकेश वाईडिश लॉंगरवर जाऊन खूप चांगला जेल टिपत आहेत आणि फलंदाज ऋतिकेश शून्यावरती बाद होतोय. तर दोन यश मिळालेत आकाश वारेकरला आणि बघाचे हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे. आकाश वारेकर फारसा चांगला खेळ बोलू आकाश वारेकरचा दिवा प्रीमियर लीग मध्ये झाला नाही मध्ये इथे चांगला खेळ तो करतोय हॅट्रिकच्या उंबरड्यावर आणि बघाचे या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक तो पूर्ण करतोय का.
40 प्लस प्रीमियर लीग जी स्पर्धा आली सुभाष पाटील व त्यांच्या सहकाऱ्याच्या माध्यमातून त्यात निजेसचा गोलंदाज जनार्दन पाटील यांनी पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. इथे फटका चांगला आहे, टायमिंग अप्रतिम, चेंडू सीमा पलीकडे लाईन होईल हा षटकार. एक लेजंड क्रिकेटर सुदेव काका म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय, त्यांना विनंती आयोजकांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं ते जयवर्मान क्रिकेट दातिवली यांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं ते. काका यायचे व्यासपीठावरती, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पण दोन षटकार जरूर आले, एक सिंगल आली मात्र दोन विकेट सुद्धा गेलेत आणि 13 धावा खर्च केलेत गोलंदाज आकाश वारेकर. काल मुरेश्वर वारेकर सुद्धा इथे उपस्थित राहिले होते. BMW संघ ज्यांनी पुरस्कृत केला होता युवा प्रीमियर लीगमध्ये आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेला काल लाभली. 53 धावा अजूनही करायच्या, 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नितेश आणि जितू पाटील मैदानाच्या आतमध्ये, कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. इथून एक चांगली इनिंग साकारली नितेश किंवा जितूने तर या धावांचा पाठलाग करू शकतो मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय नवनाथ संत इलेव्हन घारिवली संघ. ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला टेनिस बॉलचा इतिहास तुम्ही पाहिला तर राष्ट्रवादी चषकमध्ये 96 धावा घारिवली संघाने चेस केल्या होत्या. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकवून करतायत. पूर्वी पळू आपण 7 ते 8 वर्ष जर मागे गेलो तर 5 षटकात 40-45 धावा झाल्या तरी त्या डिफेंड व्हायच्या, आजही होतात. मग आज आपण असं पाहिलं क्रिकेटमध्ये एवढं बदल झालं की 90-80 धावा सुद्धा चेस होतात. इथे चेंडू हवेत आहे, खराब फटका शॉर्ट पॉइंटला, सुमित भोईर आहेत त्यामुळे चूक होणार नाहीये आणि फलंदाज नितेश चिखे. इथे समाप्त. गोलंदाज प्रितेशला यश मिळालंय. प्रितेश आपण पाहिलं तर दिवा प्रीमियर लीग मध्ये BMW या संघामध्ये होते, संकेत भगत कॅप्टन होते. एक लेजंड क्रिकेटर सुदेव काका म्हात्रे यांचं आगमन होते, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पुढच्या मॅच मध्ये तुम्ही आपण सामना पाहू शकाल म्हाटाडी विरुद्ध जय वागेश्वर, रिची प्रतिष्ठान देसाई संघ तुम्ही पाहू शकाल. एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. या क्रीडांगणामध्ये सुद्धा खूप चांगला क्रिकेट नेहमीच दाखवलंय. एसकी ट्रॉफी बळू या मैदानात झाली होती, त्यावेळी मला आठवते दोन संघ देसाई जय वागेश्वर आणि वाकलन संघ फायनलमध्ये आला होता आणि शेवटच्या चेंडूवरती मयूर म्हात्रेने फलंदाज हितेशने पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद केला होता आणि जय वागेश्वर देसाई संघ याच मैदानामध्ये चॅम्पियन संघ ठरला होता SK ट्रॉफीमध्ये. दातिवलीचे समीर पाटील यांचं आगमन झालं, त्यांना विनंती या आपण व्यासपीठावरती. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते, 14 धावा झाल्यात, 66 धावांचं लक्ष्य आहे. साई भक्त समीर पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. 66 धावा करायचे, दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रितेश राईट मोर द विकेट, सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू थोडासा वळण घेतला पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर निघाला आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होईल. 66 धावांचं लक्ष, 14 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 52 धावा करायचे येणाऱ्या काही चेंडूमध्ये. 21 चेंडू आणि 52 धावा SMD स्पोर्ट लाईव्ह ही स्पर्धा कव्हर करतायत भूषण पाटील दातिवली, पंकज माळी भोपर आणि एक धाव इथे जरूर वेगाने पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावा इथे मात्र केंद्रित केल्या जात आहेत त्या टीम स्वर्गीय नवनाथ संत इलेव्हन घारिवली संघाच्या माध्यमातून. 15 धावा धाबलकती जरूर लागल्या आहेत. लक्ष तुम्ही पाहिलं तर 66 धावांचे, म्हणजे 51 धावा अजूनही करायचे आहेत. 20 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. श्रीमामा यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत. मिड विकेटच्या वरून षटकारने गेलाय फलंदाजाने. षटकार आलाय,
प्रसाद षटकाराने खाते उघडतोय आणि संघाची धावसंख्या होती ती 21 धावा झाल्यात. षटकार आलाय 45 अजूनही करायचे आहेत. 19 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेट टू नेट फाईट होईल. घरेली संघ सुद्धा सहज हार मानणारा संघ नाहीये. तुम्ही चांगली फाईट या मॅच मध्ये पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढतात. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल. प्रितेशचं षटक मात्र थोडस महागडं ठरतं या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चौकार आलाय. सीमा पार जाईल चौकार. धन्यवाद डीजे. धावा झाल्यात 29 आणि आकाश वारेकरचं स्वागत जितूने चौकारने केलं. आणि एक कॅप्टन आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जितू पाटील. आणि कॅप्टन इनिंग त्याला इथे बाळू खेळावी लागेल. जर 66 धावांचा पाटलाक स्वर्गीय नवनाथ संते लिहून घारुली संघाला करायचा असेल तर जितूला शेवटपर्यंत मैदानात थांबावं लागेल. जितू असा खेळ आहे सिंगल डबललाही तो प्राधान्य देऊ शकतो. आणि इथे मात्र विकेट जवळजवळ बाळू सॅक्रिफाईस केले. कॉल कोणत्याही प्रकारचा झाला नाही प्रसाद आणि जितू मध्ये. कॉर्डिनेशन नव्हतं, संवाद नव्हता. यस नो हे खूप महत्वाचं आहे. फलंदाज बाद ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस सराव करता त्यावेळी सुद्धा धावा धावून घेणं ही गरजेचं आहे. बरेचसे आपण पाहिले तर संघ षटकार चौकाराचाही सराव करतात. परेश आलेत नवीन फलंदाज. चेंडू थोडासा खाली राहतोय पडल्यानंतर डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. 4 गडी बाद झालेत. करसन पाटील यांच्याने सुद्धा शुभेच्छा आलेत घरेली टीमला. त्यांचा संघ 40+ मध्ये उतरणार आहे बाळू. घारुली संघ 22 तारखेला इथे चेंडू हवेत आहे. मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. अनिकेत खूप वेगाने आलेत आणि तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होतील. 2 धावीने खातो करतोय परेश. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागतात त्या 32. अर्ध लक्ष पार केलंय. 34 धावांची अजूनही गरज आहे. मात्र आता चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 14. आकाश वारेकरचे येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. इथून 2 चेंडूमध्ये 2 ते 4 धावा जरी आल्या तर इथून आकाश वारेकरचा स्पेल समाप्त होईल. आणि त्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज असतील. त्यामुळे कॅल्क्युलेशन क्रिकेट इथे खेळावं लागेल धारवी टीमला. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून करतायत. विकी खूप वेगाने आलेत. क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालंय. मात्र 2 धावा इथे
रोकू शकत नाहीये. परेशला माहिती आहे सिंगल डबल ही प्राधान्य द्यावं लागेल, कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल, धावा झाल्या त्या 34, 13 चेंडू 32 धावांची अजूनही गरज आहे. लक्ष जवळपास येत चाललंय, मोठे फटके मारावे लागतील. विलास भोईर साहेब बेतोडे यांना विनंती होते आपण व्यासपीठावर यायचंय. पंचाने चेंडू नो घोषित केलाय, बीमर चेंडू होता, हाईट फॅक्टर पंचाने पाहिलं. आकाश करचा पाय मात्र इथे जरूर स्किट झाल्याने आता येणारा चेंडू फ्रीट असेल. तीन धावाही ऍड झाल्या आहेत आणि येणारा चेंडू फ्रीट असल्याने पंच वॉर्निंग सुद्धा करतायत. आई वाक्यासाठी तुम्ही पाहत आहेत दुलूम विनायक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ, प्रवीण भास्कर म्हात्रे यांच्याकडे प्रत्येक झेलला 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे बाबू प्रेक्षकांसाठी. आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल, मेजवानी असेल परेशसाठी. आणि बघतोय बघायचं ती मेजवानी तो कबूल करतोय का. इथे मात्र फ्रीट चेंडू होता, मात्र फायदा घेऊ शकले नाही. मुळे आपण पाहिलं इंटरनॅशनल बऱ्याच वेळा जसविन बुमरा ज्यावेळी येतात भारतीय संघाचे गोलंदाज, फ्रीट चेंडू असतो, मात्र मोठा फटका ते कदाचित मारून देत नाही. नेहमीच ते डॉट चेंडू टाकतात, सिंगल धाव त्यांच्या त्या चेंडूवर येते. तीन षटकांचा इथे खेळ संपलाय, धावपळकर धावा लागल्या त्या 37-66 लक्ष आहे, म्हणजे आता 12 चेंडू 29 धावांची अजूनही गरज आहे. पाण्याची मागणी केली जाते, तत्पूर्वी आपण काही सन्मान आहेत आपल्या व्यासपीठावरती. मी दत्तात्रय म्हात्रे यांना, दत्ताराम म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते बेतोड्याचे मोहन तांडेल, अरे जाऊ शकता आपण, तीन षटकामध्ये जाऊ शकता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जायचं असेल तर विचारावं लागेल. तर मोहन तांडेल साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. मी दत्ताराम म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मोहन तांडे साहेब यायचे, आपल्या इथे सत्कार केला जाईल आयोजकांच्या वतीने. ही स्पर्धा तुम्ही पाहता जयवर्मान क्रिकेट संघ दातिवली आयोजित दातिवली चषक 2021 आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. कालच्या दिवसात जय हनुमान निजे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर तुम्ही पाहतायत एक लेजंड क्रिकेटर, गेले कित्येक वर्ष देसेगावासाठी ज्यांची सेवा राहिली आहे, सुखदेव काका म्हात्रे यांचा इथे सत्कार होईल. मी सुधाकर म्हात्रे तर सुखदेव काकांचं देखील येतो तिथं सन्मान केले जाणार आहे. काकांना विनंती करतो काका या. तर सुखदेव काका आमच्या व्यासपीठावर आहेत. काका प्रथमतः तुम्हाला नमस्कार. हॅलो. तर पुढच्या मॅचसाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत. माटाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जय वागेश्वर, रिची म्हात्रे प्रदेश आणि देसाई संघाला पुढच्या मॅचसाठी. तर तातिलीचे साई भक्त समीर पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचाही सत्कार होईल. मी प्रमोद मडबी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे साई भक्त समीर पाटील यांचा सत्कार करायचा आहे. समीर पाटील सुद्धा भरपूर प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. माटाडीचे अजय पाटील यांना विनंती करतो की आपण यायचे व्यासपीठावरती. माटाडीचे कोणीही मान्यवर असतील त्यांना विनंती आपण या, कारण त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध झालंय. भगवान पाटील साहेब आपण आला असेल तर आपण यायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व भगवान पाटील साहेब, सातत्याने आयोजकांना ते एक क्रीडांगण उपलब्ध करून देत असतात, त्यामुळे त्यांचं मनाच्या हृदय अंतकरणातून मी आभार व्यक्त करतोय. तर 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. सामना बरोबर सुटला, अनिकेत पाटील येते 34 षटक घेऊन, एक फिरकी गोलंदाज आणि फिरकी अस्त्र बाहेर काढलंय. जेव्हा जेव्हा देसाई संघ आपण खेळताना पाहतो दिलीप पाटील या फिरकी गोलंदाला आमंत्रित केलं जातं. इथे चेंडू हवेत आहे, शॉर्ट फाईन लेगला. ज्या पद्धतीने अनिकेत बाद झाले होते पहिल्या इनिंग मध्ये त्याच पद्धतीने जितू बाद होत आहेत. अजून एक धक्का मैदानामध्ये, स्वर्गीय 9-11 घारिवली संघाला. धन्यवाद डिझे. घेसर ट्रॉफीमध्ये सुद्धा आम्ही पाहिलं होतं यंग टॅलेंट माटाडी संघामध्ये आणि 5 विकेट हॉल उमेशने घेतले होते. तर एक चांगलं बॅटल पुढच्या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. मध्ये इथे जितू कॅप्टन बाद झालाय आणि आता प्रज्वल येत आहेत मैदानामध्ये.
अकरा चेंडू आणि 29 धावा. बळू कुठेतरी हितेशने ज्या 25 धावा शेवटच्या षटकात खर्च केल्या त्याच धावा या सामन्यामध्ये समीकरण बदलू शकतात. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असतं आणि शेवटच्या षटकात दिवासंघाने 25 धावा कुठल्या खास करून दीपकने अनिकेतला पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. अजून एक चांगला चेंडू मी मगाशीच उल्लेख केला बळू, जेव्हा जेव्हा फिरकी गोलंदाज येतात त्यावेळी थोडेसे फलंदाला अडचणी येत आहेत. जेव्हा जेव्हा दिलीप पाटील सुद्धा गोलंदाजीला आलेत फिरकीच्या माध्यमातून तेव्हा फलंदाजीला थोड्याशा अडचणी जरूर आल्या, कारण एखादा फटका जरूर फिरकी गोलंदाजाच्या अपोजिट येतो, मात्र त्यानंतर 3 ते 4 चेंडू डॉट सुद्धा जातात. हे समीकरण फिरकी गोलंदाजाचे अनिकेत राईट अम राऊंड द विकेट 10 चेंडू 29 धावा. समीकरण बदलत चाललंय. एष्टेक्षक जरूर बीट झाले. धावची संधी होती मात्र रोशनने इथे चूक केली आहे आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण करतायत. दोन धावा इथे जरूर मिळाल्या आहेत. दोनने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्यात त्या 39. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट आहे. मात्र एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे या षटकामध्ये, जेणेकरून शेवटच्या षटकात समीकरण सोपं होईल. पुन्हा ऑन साईडला खेळतात. एक्झॅक्टली काय करतायत परेश, प्रत्येक चेंडू ऑन साईडला खेळतायत भाऊ. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क होते. काल प्रल्हाद पाटीलला सुद्धा आपण पाहिलं, प्रत्येक चेंडू ते ऑन साईडला खेळते, कारण तुम्ही पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर हे क्षेत्र तुम्ही खेळू शकता. सराव त्यासाठी तुम्हाला करावा लागेल. 8 चेंडू आणि 27 धावा. अनिकेत राईट अम राऊंड द विकेट. फिरकी अस्त्र बाहेर काढलंय आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते ती परेशला. फलंदाज बाद होईल. आता समीकरण आहे 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. समीकरण पूर्ण बदललंय बळू. परेशने खराब खेळ इथे केलाय. प्रत्येक चेंडू ते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करवते हेच अनिकेतने पाहिलं, कारण 12-29 इक्वेशन होतं बळू. मात्र 2 धावा दिल्या आहेत. अकुटप्प्याचा बॉल कव्हरच्या वरून चेंडू खेळून करतायत. आउटफील्ड फास्ट आहे. याचसाठी प्रज्वलने स्ट्राईक स्वतःकडे घेतली. शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आल्यानंतर समीकरण येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. विकेट आपण पाहूया. पहिल्या सत्र दिवासंघाचे 7 गडी बाद झाले होते, इथे मात्र 6 गडी बाद झालेत. त्यामुळे 23 धावांची गरज आहे. 22 चालू शकतात बाळू. अजूनही मॅच अजूनही संपली नाहीये. इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज भूषण चौथे. सुरत चौथे नाहीयेत मला वाटतं संघामध्ये, त्यामुळे भूषणचा वापर इथे करावा लागतोय. कारण की मिडन षटक टाकलो तर दिवा प्रीमियर लीग मध्ये सुरत चौथेने विहान 11 या संघामधून. भूषण मात्रे यांचा संघ होता, संघ मालक होते त्या टीमचे. इथे 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. मी विकेटचा मगाशीत उल्लेख केला, 7 गडी दिवा संघाचे बाद झाले, 6 गडी घारिवली संघाचे बाद झालेत. तर या स्पर्धेत विकेट टॉसला खूप महत्व आहे. आणि भूषण शेवटचं षटक घेऊन त्या स्ट्राईक एंडला मंगेश. अपस्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू, पण निरंजन सावंत यांचा वाईटचा इशारा. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे बळू. प्रज्वलमध्ये क्षमता आहे, मंगेशमध्ये सुद्धा क्षमता आहे, सिद्ध करावी लागेल. कारण 6 चेंडूमध्ये 22 धावा माग नाहीयेत. जयराम पाटील, मधुकर पाटील, परशुराम पाटील, बेतवडे यांना विनंती या व्यासपीठ होते. आपलं हार्दिक स्वागत. इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं, हलकसं अपील जरूर केलं होतं. आता बम चेंडू हे सांगतायत पंच. एकच धाव इथे मिळेल. 5 चेंडू आणि 21 धावा आता करायचे आहेत. विकेट न गमावता 20 चालू शकतात. काल 60 धावा चेस झाल्या होत्या. 69 धावा सुद्धा चेस केल्या होत्या जितुले नांदिवली संघाला. मग 67 धावा चेस का होणार नाही. चांगला खेळ केला तर नक्कीच होऊ शकतात.
लो फुलटा चेंडू फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक आले होते मात्र त्याला बीट करून चेंडू वन बाउंस सीमा पार चौकार। चार चेंडू आणि 17 धावा जुनी करायचे, 16 चालू शकतात बाळू। प्रज्वल मध्ये क्षमता आहे, तो मारू शकतो आणि त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार जरूर आलेत। माटडी संघ आपण सज्ज राहायचे, लगेच मॅच संपल्यानंतर क्षेत्ररक्षक मध्ये सेकंड राऊंड लगेच इथे खेळला जाईल। जयदास शेलार माटडी या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। इथे फटका चांगला आहे, मी मगाशीच उल्लेख केला, प्रज्वल असा खेळाडू आहे जो कधी या मॅचला कलाटणी देऊ शकतो आणि त्याच्या बॅट मधून वाईडिश लॉंगांच्या वरून हा षटकार। प्रज्वल सांगतायत मॅच अजूनही संपली नाहीये, 3 चेंडू आणि 11 धावा, 10 धावा सुद्धा चालू शकतात बाळू विकेटच्या आधारावरती। राजेश पाटील सुद्धा येत आहेत, गिस्सर ट्रॉफी मध्ये नव्हते मात्र आता या मॅच मध्ये या स्पर्धेत ते कमबॅक करतायत। उमेश पाटील ने 5 विकेट हॉल नक्कीच घेतले होते त्या स्पर्धेमध्ये, एकमेव गोलंदाज होता बाळू ज्याने 5 गडी गिस्सर ट्रॉफी मध्ये घेतल्या होत्या 2 षटकांमध्ये। भूषण 3 चेंडू 11 धावा, पुन्हा चांगला फटका आहे, गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि पंचांचा इशारा येतोय, चेंडू जाईल सीमा पार चौकार। दिवाचे 7 गेलेत, टॉस सुद्धा घारिवली संघाने जिंकले, म्हणजे प्रज्वलला आता एकच प्रयत्न करायचा आहे की मला षटकारच मारायचा आहे जरी मॅच जिंकू शकतो। 7 धावांची गरज आहे, 6 धावा चालू शकतात मंगेश 2 चेंडू मध्ये, इथून जरी विकेट गेली तरी षटकार बाळू चालू शकतो कारण की टॉस त्यांनी जिंकलाय। समीकरण सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, लक्षात घ्या 2 चेंडू 7 धावा, दिवाचे 7 गडी बाद झालेत, घारिवलीचे 6 गडी बाद झालेत, टॉस घारिवली संघाने जिंकलाय। सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होत्या खास करून प्रज्वल साठी। इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, डॉट बॉल 1 चेंडू आणि आता 7 धावा बाळू, षटकार मारला तरी सामना जिंकेल स्वर्गीय नवना संते 11 घारिवली संघ। विकेटच्या आधारावरती हा सामना जिंकेल कारण त्यांचे विकेट गेले 6, दिवा संघाचे विकेट गेले 7, टॉस सुद्धा घारिवली संघाने जिंकलाय। या मैदानामध्ये बाळू बऱ्याच वेळा 1 चेंडू 6 धावा झाल्यात आणि बघायचं प्रज्वल हा कारनामा इथे करेल का दातिली चषक मध्ये। एकदा जोरदार टाळ्या होत्या या सामन्यासाठी, 1 चेंडू 7 धावांची गरज आहे, विकेटच्या आधारावरती 6 धावा चालू शकतात स्वर्गीय नवनाथ संते 11 घारिवली संघाला। दोन्ही संघाने संघर्ष केला या मॅच मध्ये, मी मगाशी उल्लेख केला होता कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये। विकास भूषण गोलंदाजी मार्कवर, इथे फटका चांगला आहे आणि चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क, मॅच झाली टाय आणि विकेटच्या आधारावरती सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय नवनाथ संते 11 घारिवली संघाने। या मॅचचा हिरो ठरलाय तो प्रज्वल।